नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमी मार्फत एमपीएससी ई इनसाइट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती प्रथमतः स्वागत. मी कैलास सर. आज तुम्हाला स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि जागतिक वाढदिवस, ज्याला आंतरराष्ट्रीय वाढदिवस असेही म्हटलं जातं, याबद्दलची माहिती जी आहे ती या लेक्चर सिरीज मध्ये देणार आहे. पाठीमागच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण रेखावृत्त आणि अक्षवृत्त नेमके कशा स्वरूपाचे असतात ती आपण माहिती घेतली होती. याचाच आधार घेऊन आपण स्थानिक वेळ कशी ठरवली जाते, प्रमाण वेळ म्हणजेच काय आणि जागतिक वाढरेषा म्हणजेच काय, अशा पद्धतीच्या कन्सेप्ट मी या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी लेक्चर सिरीज आहे ज्योग्राफीची, खूप बेसिक लेक्चर सिरीज आहे. तुम्ही ती व्यवस्थित करून घ्या, कारण तुम्हाला पुढचे जे ऍडव्हान्स टॉपिक आहे त्या ऍडव्हान्स टॉपिकसाठी ही बेसिक माहिती खूपच गरजेची असेल. यामध्ये काही डायरेक्ट क्वेश्चन जे आहेत ती यावरती विचारले जातात, किंवा काही इनडायरेक्ट क्वेश्चन सुद्धा यावरती आलेले असतात. त्यासाठी तुम्हाला नक्कीच या भागाची मदत या ठिकाणी होऊन जाईल. तर बघा, या ठिकाणी आजचा जो टॉपिक आहे, या लेक्चर सिरीजचा जो टॉपिक आहे, तर स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि जागतिक वाढरेषा या संदर्भात आहे. तर या ठिकाणी ही स्थानिक वेळ कशी ठरवली जाते, किंवा प्रमाण वेळ म्हणजेच काय आणि जागतिक वाढरेषा म्हणजेच काय, याबद्दलच्या कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजावून जातील. तर या ठिकाणी बघा, ही वृत्तजाळी दिलेली आहे जी पाठीमागच्या लेक्चरमध्ये ही अक्षवृत्तांपासून रेखावृत्तांपासून कशी बनते ते आपण पाठीमागच्याच लेक्चर सिरीज मध्ये पाहिलं होतं. तुम्ही प्रथमतः ती लेक्चर पहा आणि मग नंतर हे लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला हे खूप चांगलं समजेल. तर या ठिकाणी बघा, ह्या टॉपिकचा बेसिक पार्ट जो आहे ज्याला आपण परिवलन असं म्हणतो, त्यानंतर आणखीन काय म्हणायचंय, अक्षीय गती असं म्हणायचंय, त्यानंतर परिभ्रमण आणि कक्षीय गती, अशा पद्धतीचे या ठिकाणी चार वर्ड, चार शब्द या ठिकाणी तुम्हाला मी दिलेले आहेत. तर पृथ्वीचं परिवलन म्हणजे नेमकं काय, अगदी थोडक्यात समजावून घ्या. की तुम्हाला माहिती आहे पृथ्वीची स्वतः भोवती फिरती आहे, पृथ्वी जी स्वतःच्या असा भोवती फिरती आहे, या स्वतःच्या भोवती फिरणे यालाच काय म्हटलं जातं, परिवलन असं म्हटलं जातं. आणि त्या गतीने फिरती आहे त्याला आपण अक्षीय गती असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जो आहे त्या वेगाला अक्षीय गती असं म्हणायचं, आणि जी स्वतः भोवती फिरती आहे त्याला परिवलन असं म्हणायचं. आणि त्यानंतर परिभ्रमण म्हणजेच काय, की परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता ती काय करते, सूर्याभोवती सुद्धा अशा पद्धतीने ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि ही जी सूर्याभोवती फिरती आहे त्यालाच परिभ्रमण असं म्हटलं जातं. आणि हा जो फिरण्याचा वेग जो आहे त्यालाच कक्षीय गती असं म्हटलं जातं. अगदी थोडक्यात हे चार वर्ड जे आहेत ते लक्षात ठेवा. आपण या लेक्चरमध्ये खरं परिभ्रमण याचा जास्त आधार घेणार आहोत, आणि यामुळेच पृथ्वीवरती दिवस रात्र किंवा स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, आंतरराष्ट्रीय भारेच्या ह्याच्या इतर संबोध क्लिअर होतात किंवा निर्माण होतात, त्या संबोधचा अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः बघा, परिभ्रमण म्हणजेच काय. पाठीमागच्या स्लाइड वरती सांगितल्याप्रमाणे पृथ्वीची स्वतः भोवती फिरती आहे किंवा स्वतःच्या असा भोवती फिरती आहे त्यालाच आपण परिवलन असं म्हणतो. हा फिरण्याचा भाग जो आहे, पृथ्वी कशी फिरती आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरती आहे. लक्षात ठेवा, एक राज्यसेवेचा प्रिलियम 2015 ह्याला हा क्वेश्चन आला होता की पृथ्वी स्वतः भोवती जे परिवलन करती आहे ती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे करती आहे, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे करती आहे. या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे, या डायग्रामच्या आधारे लक्षात ठेवा ही पश्चिम दिशा आणि ही पूर्व दिशा, तर कुठून कुठे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यानंतर यालाच आपण परिवलन असं म्हणतो. आणि ही जी फिरण्याची गती आहे त्या फिरण्याच्या गतीला अक्षीय गती असं म्हटलं जातं. आता ही अक्षीय गती रँडमली जर सांगायचं झालं तर 24 तासामध्ये ती एक फेरी पूर्ण करते. म्हणजे स्वतःभोवती फिरायला पृथ्वीला किती तास लागतात, तर 24 तास लागतात. पण या ठिकाणी हे खूपच ढोबळ उत्तर झालं. आपण एमपीएससीचा अभ्यास करत आहोत, तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट माहिती पाहिजे की नेमका फिरण्याचा वेग किती आहे. किंवा आणखीन काय करतील बघा, पृथ्वीचं विषववृत्त सांगतील आणि विषववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना फिरण्याचा वेग, किंवा या ठिकाणी विषववृत्ताकडून खालच्या ध्रुवाकडे जाताना फिरण्याचा वेग कसा आहे याबद्दल माहिती विचारतील. आता खूप डेप्थवरती न जाता साधारणतः या ठिकाणी तुम्ही 3 ते 4 बाबी लक्षात ठेवा. एक तर सगळ्यात जास्त फिरण्याचा वेग जो आहे तो विषववृत्तावरती असतो, आणि तो दोन्ही ध्रुवांकडे जाताना तिचा फिरण्याचा वेग जो आहे तो कमी कमी होत जातो. बघा, परत एकदा सांगतो, पृथ्वी सर्वात जास्त वेगाने जी फिरती आहे ती विषववृत्तावरती फिरती आहे, आणि ध्रुवांकडे जाताना तिचा वेग जो आहे तो कमी कमी होत जातो. आता सगळ्यात जास्त विषववृत्तावरती म्हणजेच किती वेगाने फिरती आहे, तर बघा 1665.6 किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने ती विषववृत्तावरती फिरत असते. हाच वेग साधारणतः 60 डिग्री अक्षवृत्तावरती कमी झालेला असतो, 832.8 किलोमीटर पर आवर इतका. आणि ध्रुवांवरती तो अगदी कमी, नगण्य, शून्य झालेला असतो किंवा 0 किलोमीटर पर आवर इतका असतो. बघा पुन्हा एकदा 4 बाबी लक्षात ठेवा. विषववृत्तावरती सर्वात जास्त वेग आहे, दोन्ही ध्रुवांकडे जाताना तिचा वेग कमी होत जातो. विषववृत्तावरती सर्वात जास्त म्हणजेच किती, तर 1665.6 किलोमीटर पर आवर.
मध्य भाग म्हणजे 60 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान साधारण 532.8 किलोमीटर पर आवर आणि दोन्ही ध्रुवांवरती 0 किलोमीटर पर आवर इतका वेग आहे. तर या पद्धतीने ही पृथ्वीचं फिरणं आणि साधारणतः 24 तासांमध्ये पृथ्वी आपल्या स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. आता हा इतका प्रचंड वेग जो आहे तो आपल्याला जाणवत का नाही, तर याचं कारण आहे की आपलं भोवतालचं वातावरण जे आहे ते सर्व आपल्या बरोबर फिरत असतं, त्यामुळे आपल्याला तो भाग जो आहे तो जाणवत नाही. उदाहरणार्थ यासाठी आपण इमेजिन करू शकतो की साधारणतः आपण एखादा फ्लाईट मधून प्रवास करतोय तर सर्व प्रवासी आपल्या बरोबर प्रवास करत असतात, त्याच्यामुळे तो विमानाचा प्रचंड असलेला वेग जो आहे तो आपल्याला जाणवत नाही. सेम पृथ्वीवरती सुद्धा तसंच की आपल्या बरोबर पृथ्वीचा सर्व भाग जो आहे ते फिरत असतो, त्यामुळे पृथ्वीचा हा भाग आपल्याला किंवा एवढं प्रचंड फिरणं जे आहे आपल्याला जाणवत नाही. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, आणखीन एखादं व्हिज्युअल भाग जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि तारे हे मात्र पृथ्वीच्या बरोबर फिरत नाहीत, त्यामुळे काय होतं की हे आपल्याला साधारणतः या ठिकाणी काय होतं, पृथ्वीच्या फिरण्यामुळे साधारणतः पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे सूर्य, चंद्र, तारे जे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. उदाहरणार्थ बघा की एखादा भाग या ठिकाणी आहे, इथं आहे आणि तुम्ही इथून चाललेले आहात, तर या ठिकाणी काय की तो भाग तिथं असल्यामुळे किंवा तो भाग तिथं स्थिर असला आणि तुम्ही चालले असल्यानंतर काय होईल की तो भाग पाठीमध्ये चाललाय असं होईल आणि तुम्ही पुढे चाललाय असं होईल, किंवा याच पद्धतीनं पृथ्वी पुढे पुढे जाते आणि सूर्य जो आहे तो या ठिकाणी दिसतो, चंद्र अशा पद्धतीने हे उलट्या साईडने चाललेले दिसतात. म्हणजेच काय की हे दोन स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या, आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आपल्या बरोबर फिरत नाहीत, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे सूर्य, चंद्र, तारे हे जे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात, अशा पद्धतीची माहिती या परिवलनाबद्दल आपल्याला असणं अपेक्षित आहे. त्यानंतर या ठिकाणी पाठीमध्ये सांगितल्याप्रमाणे या परिवलनामुळे काय होतं की दिवस आणि रात्र होतात. या परिवलनामुळे काय होतं की दिवस आणि रात्र होतात. आता दिवस आणि रात्र का होतात, तर या ठिकाणी काय होतं की ही जी पृथ्वी आहे स्वतः भोवती 24 तासांमध्ये एक फेरी पूर्ण करत आहे आणि एक फेरी पूर्ण करत असताना काय होतं की पृथ्वीचा अर्धा भाग, त्यामुळे काय होतं की किंवा अर्धा गोल जो आहे तो सूर्याच्या बाजूला असतो. जो भाग सूर्याच्या बाजूला असतो त्या ठिकाणी काय होतं की सूर्याची किरण पोहोचतात, त्यालाच आपण त्या भागामध्ये दिवस असं म्हणतो. आणि बरोबर त्याच्या बाजूचा भाग जो आहे, बॅक साईड आहे, ती शॅडो झोन मध्ये किंवा अंधारामध्ये जाते, तिथं आपण रात्र आहे असं म्हणतो. म्हणजे सूर्याच्या बाजूचा भाग जो आहे त्याला दिवस असं म्हणायचं आणि पाठीमागचा भाग जो आहे त्याला रात्र असं म्हणायचं. बरोबर जसं जसं पृथ्वी पुढे पुढे जाईल तसं तसं काय होतं की आणखी फिरून हा भाग जो आहे तो सूर्यासमोर येईल आणि हा भाग जो आहे तो अंधारात जाईल. अशा पद्धतीने काय होतं की निम्म्या भागामध्ये दिवस आणि निम्म्या भागामध्ये रात्र अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती आपल्याला पृथ्वीच्या परिवलनामुळे जाणवते. आणि ही जी काल्पनिक रेषा जी आहे पृथ्वीवरती, हे दोन भाग करणारी, म्हणजे अंधार आणि दिवस किंवा प्रकाश आणि अंधार अशा पद्धतीचे दोन भाग या ठिकाणी जे निर्माण होतात, जी काल्पनिक रेषा जी आहे त्यालाच आपण प्रकाश वृत्त असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हा जो भाग आहे, या ठिकाणी दोन भाग जे केलेले आहेत, या ठिकाणचे हे दोन भाग त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर प्रकाश वृत्त असं म्हणत असतो. असेही ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर आणखीन काय होतं की अगदी जो सूर्याच्या समोरचा भाग आहे, जिथं सूर्याची किरण डोक्यावरती आहे, त्या ठिकाणी दुपार असेल आणि बरोबर त्याच्या बाजूचा भाग जो आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, तर मध्यरात्र असेल. उदाहरणार्थ रँडमली जर बघितलं तर भारत आणि अमेरिका, या ठिकाणी काय होतं की भारताच्या बरोबर ऑपोजिट स्थिती जी आहे ती अमेरिकेमध्ये असते. का? तर साधारणतः जवळपास दोन टोक आहेत वर्ल्ड वरती बघितलं तर या ठिकाणी हा इथं भारत येतो आणि या ठिकाणी हा अमेरिकेचा भाग येतो, त्याच्यामुळे बरोबर विरुद्ध स्थिती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या पृथ्वीच्या परिवलनामुळे नेमके परिणाम काय होतात, तर सूर्योदय होतं किंवा मध्यान्ह होते किंवा सूर्यास्त सुद्धा होतो किंवा दिवस आणि रात्र अशा स्थिती जी आहे ते निर्माण होतात. आणि या पृथ्वीच्या प्रचंड फिरण्यामुळे काय झालंय की ध्रुवावरती पृथ्वी जी आहे ती चपटी बनलेली आहे आणि विषुववृत्तावरती फुगीर बनलेली आहे. म्हणजे पृथ्वी बघितली तर पूर्ण या पद्धतीचा गोल नाही, तर सर्वसाधारणपणे विषुववृत्तावरती अशा पद्धतीने ती बाहेर आलेली आहे आणि दोन्ही ध्रुवांवरती ती थोडीशी आतमध्ये गेलेली आहे. म्हणजे हे जर अंतर बघितलं, पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे अंतर सांगितलं होतं, तर हे पूर्व पश्चिम अंतर जे आहे ते उत्तर दक्षिण अंतरापेक्षा जास्त आहे. अगदी थोडासा फरक आहे पण हे मात्र कमी आणि हे मात्र जास्त अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. किंवा पृथ्वीवरती आणखीन काय होतं की भरती ओहोटी सुद्धा निर्माण होतात, वारे आपली दिशा बदलतात, सागरी प्रवाह निर्माण होतात. आता वारे दिशा कशा बदलतात बघा की पृथ्वीवरती जर उत्तर गोलार्धात बघितलं आणि दक्षिण गोलार्धात बघितलं, जर वाऱ्याकडे पाठ करून उभं राहिलं तर वारा जो आहे तो उत्तर गोलार्धामध्ये एक वेगळी डायरेक्शन मिळते आणि दक्षिण गोलार्धामध्ये वेगळी डायरेक्शन मिळते.
हे वारे किंवा जे ग्रही वारे स्थानिक वारे या टॉपिक मध्ये तुम्हाला ही थेरी जी आहे ती व्यवस्थित समजावून सांगेल किंवा सागरी प्रवाह सुद्धा निर्माण होतात हे या परिवलनाचे परिणाम आहेत. त्यानंतर आणखीन काय होतं बघा की याच अक्षवृत्तांमुळे किंवा रेखांशांमुळे जास्त करून आपण काय करत असतो की पृथ्वीवरती स्थान निश्चिती आणि त्याचबरोबर वेळ या बाबी ज्या आहेत ते निश्चित करत असतो. आता सगळ्यात जास्त भाग जो आहे तो आपल्याला वेळेसंदर्भात विचार करायचा आहे आणि वेळेसाठी जो आधार घेतला जातो तो रेखांश याचा घेतला जातो आणि म्हणून या ठिकाणी बघा की रेखांश आणि वेळ या बाबी कशा निश्चित होतात हे आपल्याला समजावून घ्यायचं. जसं पाठीमागे सांगितलं त्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किंवा एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी घेते 24 तास. म्हणजेच काय की जी एकूण रेखावृत्त आहेत ती सर्वच्या सर्व 24 तासामध्ये या सूर्याच्या समोरून जात असतात. आता एकूण रेखावृत्ती किती आहेत 360, म्हणजे 360 रेखावृत्त सगळी सूर्याच्या समोरून जाण्यासाठी 24 तासांचा कालावधी जावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील की मग जर 24 तासामध्ये 360 रेखावृत्त जातात तर 1 तासामध्ये किती किंवा 1 रेखावृत्त सूर्यासमोरून जाण्यासाठी किती वेळ लागेल. तर या ठिकाणी मी ते दोन बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी स्पष्ट करून सांगितल्यात की जसं 24 तासामध्ये 360 रेखावृत्त या सूर्यासमोरून जात असतील तर सर्वसाधारण 1 तासामध्ये 15 रेखावृत्त जे आहेत ती सूर्यासमोरून जातात. आणि जर याच 15 रेखावृत्ताचा आणि 24 तासाचा आणि तासाचा संबंध लावायचं झालं तर 60 मिनिटांमध्ये म्हणजे 1 तासामध्ये जर 15 रेखावृत्त जात असतील तर साधारणतः 1 रेखावृत्त सूर्याच्या समोरून जाण्यासाठी साधारणतः 4 मिनिटांचा कालावधी लागतो. आता सरळ सरळ लक्षात ठेवा 360 रेखावृत्त 24 तास, 15 रेखावृत्त 1 तास आणि 1 रेखावृत्त 4 मिनिट एवढ्या बाबी ज्या आहेत. तर तुम्हाला वेळ आणि तो जो मूळ रेखावृत्त रेखांश या बाबीचे आहेत ते आधारे स्पष्ट होतील. परत एकदा बघा 360 रेखावृत्त 24 तास, 15 रेखावृत्त 1 तास आणि 1 रेखावृत्त 4 मिनिट या बाबी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या ठिकाणी बघा की सगळ्यात प्रथम आपण काय करूया की स्थानिक वेळ म्हणजेच काय या बाबीचा अभ्यास करू. आता स्थानिक वेळ म्हणजेच काय की उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी राहता आणि तुम्हाला विचारलं की मध्यान्ह म्हणजेच काय म्हणजे 12 तुमच्याकडे कधी वाजतील. तर तुम्ही इतर बाबींचा त्याच्यावरती इम्पॅक्ट न होता साधारणतः सूर्याचा अभ्यास करून जर सांगायचं झालं तर तुम्ही असं म्हणाल की सूर्य बरोबर डोक्यावरती ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्याकडे 12 वाजलेले असतील. म्हणजे तुमची सावली जी आहे ज्यावेळी इथं सूर्य असतो त्यावेळी सूर्याची किरण या स्वरूपात पोहोचतात. म्हणजे सावली ही खूप लांब पडलेली असेल पण जसं जसं सूर्य वरती येईल तसं सावली ही कमी कमी होत जाईल आणि बरोबर सूर्य डोक्यावरती पोहोचेल त्यावेळी सावली ही खूप कमी म्हणजे सर्वात कमी झालेली असेल. आता या ठिकाणी ही तुमची काय झाली स्थानिक वेळ झाली. पण या ठिकाणी काय होतंय बघा की ही स्थानिक वेळ सर्व ठिकाणी मानता येणार नाही कारण इथं सूर्य तुमच्या डोक्यावरती आला तुम्ही म्हणले 12 वाजले. त्यानंतर इथला एखादा व्यक्ती आता सूर्य इथं असताना त्याच वेळी त्याच्या डोक्यावरती किरण पडलेली असतील सरळ किरण आली असतील तो म्हणेल इथं माझ्याकडे 12 वाजले किंवा पुढचा व्यक्ती जो आहे त्याचा कालावधी वेगळा असेल. म्हणून ह्या स्थानिक वेळेचा वापर जो आहे तो सर्व ठिकाणी करता येणार नाही. म्हणजेच काय स्थानिक वेळ खरं कशाला म्हणायचं की त्या स्थानिक ठिकाणी सूर्य ज्यावेळी पूर्णतः डोक्यावरती आलेला असतो किंवा सावली ही कमी तर कमी पडलेली असते त्या भागाला स्थानिक वेळ असं म्हटलं जातं. पण या स्थानिक वेळेचा सर्व ठिकाणी वापर करता येणार नाही त्यामुळे काय केलं जातं की प्रमाण वेळ जी आहे ती ठरवली जाते. ही प्रमाण वेळ जी आहे ती पूर्ण जागतिक प्रमाण वेळ सुद्धा असते आणि तुमच्या देशाची प्रमाण वेळ सुद्धा असते. कारण जर तुम्ही स्थानिक वेळेनुसार हा जर भाग बघितला तर पूर्णतः गोंधळ होऊ शकतो. कसा गोंधळ होऊ शकतो की उदाहरणार्थ हा अरुणाचल प्रदेशचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो इथला गुजरातचा भाग आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे की हा पृथ्वीचा पूर्वेकडचा भाग आहे हा पृथ्वीचा पश्चिमेकडचा भाग आहे किंवा भारताच्या बाबतीत हा पश्चिमेकडचा आहे हा पृथ्वीचा आहे पूर्वेकडचा भाग आहे. या ठिकाणी सूर्योदय हा सर्वात अगोदर होईल. या ठिकाणी सूर्योदय हा सर्वात अगोदर होईल आणि या ठिकाणी हा सूर्योदय सर्वात नंतर होईल किंवा 12 वाजताना किंवा सूर्य डोक्यावरती येताना इथं सर्वात अगोदर येईल आणि या ठिकाणी सूर्य सर्वात नंतर येईल. आणि मग या ठिकाणी इथला व्यक्ती 12 हा नंतर वाजले असं म्हणेल या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो अगोदर वाजले असं म्हणेल आणि मग या ठिकाणी काय होईल की गोंधळ होऊ शकतो. कसा गोंधळ होऊ शकतो या ठिकाणी पाठीमागचा भाग थोडासा आठवा की उदाहरणार्थ या ठिकाणी सूर्योदय झाला तर सूर्योदय झाल्यानंतर इथं सूर्योदय होण्यासाठी किती वेळ लागेल. साधारणतः इथला भाग जर बघितला तर तो 68 डिग्रीचा आहे आणि या ठिकाणचा जर भाग बघितला तर तो 97 डिग्रीचा आहे. म्हणजेच जवळपास याच्यामध्ये एकूण 29 रेखावृत्त आहेत. आता 29 रेखावृत्त म्हणजे साधारणतः 1 रेखावृत्त म्हणजे 4 मिनिट म्हणजे साधारणतः 116 मिनिटांचा फरक पडेल. म्हणजे या ठिकाणी सूर्योदय झाल्यानंतर या ठिकाणी जवळपास 2 तास म्हणजे 116 मिनिटांनी या ठिकाणी सूर्योदय झालेला असेल म्हणजे एवढा फरक हा दोघांमध्ये होऊ शकतो. मग असा होऊ नये
त्यासाठी काय केलं जातं की प्रत्येक देशानं एक प्रमाण वेळ ठरवलेली असते आणि या प्रमाण वेळेनुसार तिथले व्यवहार जे आहेत ते चाललेले असतात. हेच आपल्याला या प्रमाण वेळेमध्ये समजावून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ भारताची प्रमाण वेळ खरं सुरुवातीला चेन्नई या ठिकाणी मानली जायची. चेन्नईची प्रमाण वेळ ही संपूर्ण भारतासाठी होती, पण चेन्नई हा भारताचा मध्य भाग नाहीये, चेन्नई साधारणतः या ठिकाणी आहे, त्यामुळे परत गोंधळ निर्माण व्हायचे. त्यामुळे 1904 वेळी सध्याची जी प्रमाण वेळ आहे जी 82:30 पूर्व रेखावृत्त ही मानलेली आहे. 1905 पासून सध्याची जी प्रमाण वेळ जी आहे जी कुठे आहे 82:30 पूर्व रेखावृत्त जी उत्तर प्रदेश मधल्या अलाहाबाद या ठिकाणाहून जाते. बघा पाठीमागच्या स्लाइड मध्ये इथे दाखवलेली आहे ही भारताची प्रमाण वेळ आहे जी 82:30 पूर्व रेखावृत्त आणि मग याच्यावरती सर्व घड्याळ जे आहेत ती सेट केली जातात आणि ही भारताची प्रमाण वेळ जी आहे ती ठरवली जाते. खरं तर भारतामध्ये सध्या एकच प्रमाण वेळ आहे, परंतु आणखीन एका प्रमाण वेळेची सुद्धा मागणी केली जाते. मध्यंतरी एक समिती नेमली होती, कारण पूर्वेकडच्या देशांची मागणी अशी आहे की आमचे सगळे प्रश्न निर्माण होतात किंवा आमच्या कामाचे दिवस जे आहेत वाया जातात आणि म्हणून ही साधारणतः 89:52 ही एक प्रमाण वेळ भारतासाठी असावी अशा पद्धतीची मागणी केली जाते. म्हणजेच या ठिकाणी आणखीन एक ऍप्लिकेशनचा प्रश्न जर पाहायचा झाला की ज्या देशांचा पूर्व पश्चिम अंतर जो आहे जिथं जास्त असतो त्या देशांमध्ये एकापेक्षा जास्त प्रमाण वेळा सुद्धा घेतले जातात. उदाहरणार्थ रशियामध्ये सर्वात जास्त आहेत की ती त्या ठिकाणी 11 प्रमाण वेळ आहेत, अमेरिकेमध्ये 6 आहेत, कॅनडामध्ये 7 आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 3 आहेत, भारतामध्ये मात्र एकच आहे. पण अजून एकाची मागणी जी आहे ती केली जाते. भारताची सध्या प्रमाण वेळ मात्र 82:30 पूर्व रेखावृत्त ही भारताची प्रमाण वेळ आहे आणि मागणी जी झालेली आहे किंवा ज्या समितीने सुचवलेली आहे ती 89:52 पूर्व रेखावृत्त अशा पद्धतीची एक प्रमाण वेळ ठरवण्याचे विचाराधीन आहे. पण ती अजूनपर्यंत स्वीकारलेली नाही. सध्या जे व्यवहार चालले जातात ते या मूळ प्रमाण रेखेवरूनच किंवा त्याच प्रमाण वेळेनुसारच चाललेले असतात. तर ही भारताची प्रमाण वेळ या पद्धतीची. त्यानंतर याच आधारे काय केलं जातं की जागतिक प्रमाण वेळ सुद्धा अशाच पद्धतीने निश्चित केली जाते. हे जे 0° रेखावृत्त आहे याच्यावरून प्रमाण वेळ जी आहे ती जागतिक प्रमाण वेळ ठरवली जाते. जे 0° रेखावृत्त कुठून जातं अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. लंडन मध्ये एक ग्रीनविच नावाचं शहर आहे, त्या शहरावरून हे 0° रेखावृत्त जातं. ही जागतिक प्रमाण वेळ जी आहे ती ठरवली जाते आणि भारताची प्रमाण वेळ याच्या पुढे आहे का मागे आहे अशा पद्धतीचा प्रश्न जर विचारला तर इथं आणखीन एक कन्सेप्ट समजावून घेणं गरजेचं आहे. हा जो 0 रेखावृत्त आहे याच्या पश्चिमेकडचा भाग जो आहे तो मागे मानला जातो आणि जो पूर्वेकडचा भाग जो आहे तो पुढे मानला जातो. आता भारत हा नक्कीच या 0 पूर्वेकडे आहे, त्यामुळे भारताच्या बाबतीत हे स्थान जे आहे ते पूर्वे किंवा त्या मूळ रेखावृत्ताच्या बाबतीत भारताचं स्थान हे पूर्वेकडे असणार आहे, त्यामुळे भारताची प्रमाण वेळ ही पुढे आहे. किती पुढे आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवताना या ठिकाणी पाठीमागच्या बाबींचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल. उदाहरणार्थ भारताची प्रमाण वेळ ही 82:30 या रेखावृत्तावरती आहे. आता 82:30 म्हणजेच नेमकं किती हे तुम्हाला तासामध्ये मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक रेखावृत्त म्हणजेच किती तर 4 मिनिट. हे आपण पाठीमागच्या लेक्चरलाच पाहिलं होतं. त्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की 82:30 × 4 त्यानुसार त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि 82:30 × 4 बरोबर 330 मिनिट म्हणजेच काय तर 5 तास 30 मिनिट अशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्ट करता येईल आणि यामुळे या स्टेटमेंटच्या आधारे तुम्ही उत्तर सांगू शकता की भारताची प्रमाण ही जागतिक प्रमाण वेळेच्या पुढे आहे. पुढे का तर पूर्वेकडे आहे म्हणून आणि 5.5 तास का तर 82:30 रेखावृत्त एवढी पुढे आहे. त्याला जर 4 गुणलं तर आपल्याला उत्तर जे आहे 330 मिनिट एवढं मिळतं आणि 330 मिनिटांचं जर तुम्ही तासामध्ये रूपांतर केलं तर ते 5.5 तास मिळतं. अशा पद्धतीचे हे रूपांतरण थोडस माहिती ठेवा. तर जागतिक प्रमाण वेळ ही या पद्धतीची आहे. त्यानंतर जसं जागतिक प्रमाण वेळ ठरवली जाते तसं आंतरराष्ट्रीय वारेच्या ही सुद्धा या ठिकाणी ठरवलेली आहे जी साधारणतः गरजेची असते की जर तुम्ही पूर्णतः पृथ्वीचा भाग म्हणजे 360 रेखावृत्त जी आहेत ती जर पार केली तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की हा गोंधळ जो आहे तो दूर केला जाईल गेला पाहिजे किंवा त्या ठिकाणी वेळ आणि वार नेमकं कुठं बदलायचा तर तो हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वार रेषा याच्या आधारे तो बदलला जातो. साधारणतः 180° रेखावृत्ताच्या
जवळपास ही आंतरराष्ट्रीय वारेच्या जी आहे ती गृहीत धरलेली, म्हणजे या ठिकाणी एखादं जहाज असेल किंवा विमान असेल यांनी आंतरराष्ट्रीय वारेच्या जर पार केली तर नेमकं काय करायचं, यासाठी ही आंतरराष्ट्रीय वारेच्या आपल्याला मदत करत असते. जर या ठिकाणी काय बघा की हा वार आणि वेळ हा कुठून चेंज झालेला असतो, वार आणि दिवस हा कुठून चेंज झालेला असतो, तो आंतरराष्ट्रीय वारेच्यावरून चेंज झालेला असतो, या ठिकाणी हा चेंज होतो. तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर हे आंतरराष्ट्रीय वारेषा पार केली, म्हणजे पश्चिमेकडच्या व्यक्तीनं जर पूर्वेकडे प्रवास केला तर एक दिवस पाठीमागचा पकडायचा, आणि जर पश्चिमेकडच्या व्यक्तीनं जर पूर्वेकडे प्रवास केला म्हणजे पूर्वेकडून पूर्वेकडे प्रवास केला तर पाठीमागचा एक दिवस, आणि पश्चिमेकडचे प्रवास केला तर एक दिवस पुढचा. म्हणजे या ठिकाणी सपोज मंगळवार असेल तर या व्यक्तीने इकडे पुढे आल्यानंतर बुधवार पकडायचा, किंवा इथं बुधवार आहे तर यानं पुढे गेल्यानंतर त्याच्या त्याच्या दिवस मागचा म्हणजे बुधवारच्या अगोदरचा कोणता भाग मंगळवार जो आहे तो या ठिकाणी पकडायचा, अशा पद्धतीने पुढे माग हा भाग एक प्लस एक मायनस एक अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे ती 180 रेखावृत्ताच्या अनुरोधाने ही आंतरराष्ट्रीय वाररेषा डिसाइड केलेली आहे. काल्पनिक रेषा आहे ही सुद्धा, आणि तिला इंटरनॅशनल डेडलाईन असंही म्हटलं जातं. ही जवळपास संपूर्ण समुद्रातून गेलेली आहे. आता समुद्रातून नेण्याचं कारण काय की उदाहरणार्थ एकच देश आहे, जर या ठिकाणाहून मधून गेली असती तर परत इथं गोंधळ झाला असता, म्हणून त्या ठिकाणी काय केलंय की बऱ्यापैकी तिला समुद्रातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः बघा की सायबेरिया त्याच्या पश्चिमेकडचा भाग जो आहे तो सायबेरियाचा आणि पूर्वेकडचा भाग जो आहे तो अलास्का याच्यामध्ये एक बेरिंग समुद्र आहे. या बेरिंग समुद्रामधून ती आंतरराष्ट्रीय वारेच्या जी आहे ती गेलेली आहे. आणि मग बेटं तुम्हाला विचारले जातील की हवाई बेटाच्या पश्चिमेकडे आहे किंवा टोकियो जपानचा जे भाग आहे त्याच्या ती पूर्वेकडे आहे, अशा पद्धतीने ही आंतरराष्ट्रीय वारेच्या जी आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर एक आणखीन कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे की ज्याला मेरिडियन डे असंही म्हटलं जातं. आता मेरिडियन डे म्हणजे नेमकं काय, उदाहरणार्थ एखादं जहाज आहे आणि हे जहाज या आंतरराष्ट्रीय वारेषाच्या जवळ आलेले आणि जवळ आलेले साधारणतः किती की 11 वाजलेले आहेत. आता 11 वाजल्यानंतर इथं त्या आंतरराष्ट्रीय वारेषाला काय होणार आहे, साधारणतः 12 दरम्यान तिथला वार आणि दिवस जो आहे तो चेंज होईल. आता त्यानं काय केलं की इकडच्या जहाजानं म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललेलं जहाज आहे जे पश्चिमेकडे या ठिकाणी आलेले 11 वाजता आणि त्यावेळी तिथं सोमवार आहे, आणि त्यानं काय केलं की रात्री तो भाग जो आहे तो पार केला, म्हणजे कुठे गेलं तर पूर्वेकडे गेलं. आता इथं असताना सोमवार होता. आता पुढे गेल्यानंतर काय व्हायला पाहिजे, जनरली त्याच्या त्याच्या बघा पूर्वेकडे जाताना काय करायचं आहे, एक दिवस मागील पकडायचंय. पण या ठिकाणी काय होईल की एक सोमवारच्या अगोदरचा भाग कोणता रविवार पकडायला पाहिजे, परंतु काय होईल की त्यानं 11 म्हणजे 12 आसपास त्यानं हा दिवस बदललेला आहे, त्यामुळे तो पुढचा किंवा मागचा दिवस न घेता त्याला तोच सोमवारचा दिवसच घ्यावा लागेल. आणि या पद्धतीने इथंही सोमवार आणि इथंही सोमवार अशा पद्धतीची स्थिती, म्हणजे एकच दिवस 2 वेळा घेतला आणि म्हणून त्याला मेरिडियन डे असंही म्हटलं जातं. अशा पद्धतीचे व्यवहार जे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती चाललेले असतात आणि यासाठीच या बाबींचा विचार केलेला असतो. तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला या लेक्चरमध्ये समजलेले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये अशाच बेसिक कन्सेप्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. या ऑनलाईन लेक्चर सिरीज तुम्हाला नक्कीच आवडतील. तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि आमचा चॅनल जो आहे MPSC E-Insight हा सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.